Hey guys, happy Gudi Padwa. So, in this video, I'm going to tell you the real history of Gudi Padwa and why we celebrate it. So, are you excited for it? Let's get started. Hey guys, welcome back to my YouTube channel and I'm Yuga Kulkarni from Latur. So, सबसे पहले happy Gudi Padwa to everyone. And Gudi Padwa के दिन मैं और उत्कर्ष आए हमारे दादा दादी के घर और इधर निकालने वाले हम रंगोली. So, let's go. हिंदू पौराणिक कथेमध्ये असे सांगितले गेले आहे की ब्रह्मा यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती. गुढीपाडव्याच्या याच दिवशी भगवान ब्रह्मा यांनी वर्ष, दिवस, आठवडे, महिने सादर देखील केले होते. तसेच दुसऱ्या अख्यायामध्ये सांगितल्यानुसार राजा शालिवान याचा विजय दिवस देखील याच दिवशी साजरा केला जातो. फायनली मेरी रंगोली हो चुकी है. सुंदर रांगोळी काढली आहे युगाने. यस, अँड नाऊ दहावीची सुरुवात आणि मराठी वर्षाची सुरुवात. गुढीपाडवा मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि युगाच मध्ये बघूयात आपण, मध्ये पाहूया काय होत आहे ते. असे म्हटले जाते की महाभारताच्या आदी पर्वात उपपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी ही जमिनीमध्ये रोवली होती आणि या काठीचे पूजन नववर्षाच्या सुरुवातीला केले. तेव्हापासून दरवर्षी हीच परंपरा पाळली जाऊ लागली आणि गुढी पूजन करण्यात येऊ लागले. श्री राम देखील आपला 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून ह्याच दिवशी अयोध्येत परत आले होते. म्हणून गुढी उभारून हा यशाचा दिवस साजरा केला जातो. महादेव आणि पार्वती यांचा विवाह देखील पाडव्याच्या दिवशी ठरला होता आणि तृतीयेला हा विवाह पार पडला होता. म्हणून ह्या दिवशी देवी पार्वतीचे पूजन केले जाते. आजही आधुनिक काळात गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक अशा सर्व दृष्टीने विशेष महत्त्व दिले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी सुमारे 5 फूट लांब इतक्या बांबूच्या काठीभोवती ताजा कापड तुकडा बांधून गुढी बनवली जाते. बांबूच्या टोकास साडी किंवा जस्त्रीचे कपडा बांधला जातो. कडुलिंबाची पाने, फुलांची माळ गुढीला लावून त्याच्यावर तांब्या किंवा एखादा लोटा उलटा ठेवला जात असतो आणि घरासमोर घराच्या छतावर ही गुढी उभारली जाते. सो गाईज, फायनली स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आता सगळ्यांचे आपण रिव्ह्यूज विचारूयात कसं वाटत आहे. सो स्टार्टिंग पापानी करू, दादानी करू. नुसता रेडी नाही, सुंदर झालाय. इथं बघून दादा रुचकर झालाय. ओके, पापा पापाच्या आवडीची झाली आहे गव्हाची खीर, एकदम सुपर. आणि ही असे उत्कर्षला खाऊ घालल असम. आणि आजीला विचारूया आता. आजी कसं झालेला आहे स्वयंपाक वगैरे? छान झाला. ओके, खीर तर छान झाली आहे. खीर छान झाली, मी तर अजून खाल्लीच नाही. पण चलो अब हम भी शुरू करते है. ओके, हाय, व्हेरी डिलिशियस, ऐसे सब तो बोल रहे. चलो देन, बाय, हैव अ नाइस डे.